दरवर्षीप्रमाणे यंदाही इंडियन मॉडेल स्कूलनं यशाची परंपरा कायम राखली आहे. मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेत शाळेचा निकाल हा 100% लागला. 100% निकालाचं शाळेचं हे सलग 13वं वर्ष आहे. यावर्षी इंडियन मॉडेल स्कूलमधील एकूण 166 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 51 विद्यार्थ्यांनी 90% जास्त गुण मिळवले. आदिती कोठावळे ही विद्यार्थिनी 99.8% गुण घेऊन शाळेत प्रथम आली. मोहसिन नदाफ हा विद्यार्थी 97.8% आणि स्वलेहा मडकी 97.20% गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकानं यशस्वी झाले. या शाळेबरोबरच मॉडेल पब्लिक स्कूल या शाळेचा देखील 100% निकाल लागला असून या शाळेत 39 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 5 विद्यार्थ्यांनी 90% जास्त गुण मिळवले. श्रेया कांबळे आणि भक्ती पुल्ला या दोघींनी 94.60% गुण घेऊन शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. सानिया शेख 94.20% आणि फलकनाज शेख 91% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले. नवल तांबुळकर या विद्यार्थ्यांना देखील 90.80% गुण प्राप्त केले. या यशाबद्दल प्रशालेत प्रथम आलेल्या आदिती कोठावळेनं आणि तिच्या वडिलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मला 99.80% पडले. फारच आनंद होतोय, खरं सांगता येत नाहीये. मीन्स ऑल द टीचर्स हॅव हेल्प मी. स्कूल, अमोल सर, सायली मॅम, अपर्णा मॅम, ममता मॅम, ऑल द टीचर्स, थँक्यू ऑल ऑफ देम अँड फ्रेंड्स ऑल्सो. सो इट वॉज ग्रेट स्टडिंग इन द स्कूल अँड टीचर्स हॅव हेल्प मी सो मच. सो अँड ऑल्सो टू ऑल माय पॅरेंट्स, माय मदर, फादर, अंकल, आंट, ऑल ऑफ देम हॅव हेल्प्ड मी इन ऑल द वेज. लेट इट बी स्टडीज, एन्जॉयमेंट, एव्हरीथिंग. दे गेव मी एव्हरीथिंग आय नीडेड. सो इट वॉज रिअली ग्रेट दिस सेशन. इथल्या शिक्षकांनी आणि सर्व गुरुजन वर्गांनी तिच्यासाठी खूप कष्ट घेतले आणि पहिल्यापासूनच तिची तयारी अभ्यासाची चांगली करून घेतली. फक्त केवळ अभ्यासातच नाही तर या शाळेमध्ये तिचा व्यक्तिमत्वाचा सगळ्या बाजूने विकास झाला आणि विशेष म्हणजे खेळामध्ये आणि वेगवेगळ्या इथल्या इव्हेंटमध्ये तिने भाग घेतला आणि त्यासाठी प्रामुख्याने जोशी सरांच्यापासून आपल्या कुलकर्णी मॅडम, सगळ्या स्टाफ यांनी खूप त्यासाठी प्रयत्न केले आणि घरातून आम्हीसुद्धा सगळ्या प्रकारचं तिला सहकार्य दिलं. अभ्यासासाठी वेळोवेळी तिला मदत केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेतून आम्हाला सारखा ह्या संदर्भात संपर्क होता की तिची काय प्रगती आहे, अजून तिला काय करणं आवश्यक आहे, या संदर्भात सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शनामुळे आम्ही अधिकच त्याचा थोडासा फॉलोअप घेऊन अभ्यास केला आणि ह्या सगळ्यांचं यश म्हणजे आज तिला जे शाळेत मार्क मिळालेत ह्यात सगळ्यात मोठा वाटा म्हणजे शाळेचा, त्यांच्या गुरुजनांचा, या सगळ्यांचा आहे. इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी आणि सायली जोशी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. 51 विद्यार्थी इंडियन मॉडेल स्कूलचे 90% जास्त गुण मिळवलेले आहेत. मॉडेल पब्लिक स्कूलचे 5 विद्यार्थी आणि इंडियन मॉडेल स्कूल अक्कलकोटचे 27 विद्यार्थी हे 90% जास्त गुण मिळून उत्तीर्ण झालेले आहेत. याच्यामध्ये जी आमची जी विद्यार्थिनी आहे आदिती कोठावळे ही 99.80% गुण मिळून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम आलेली आहे. तसेच सायन्समध्ये असेल, गणितामध्ये असेल, 100% गुण, 100 पैकी 100 गुण मिळवणारे विद्यार्थी संस्थेमध्ये आहेत. तर या तिन्ही संस्थांमध्ये म्हणजे शहरी भाग असू दे अथवा ग्रामीण भाग असू दे, अक्कलकोटसारख्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उज्ज्वल यश मिळवलेलं आहे आणि त्याचं कारण आहे की त्यांची मेहनत आणि शिक्षकांनी त्यांच्यावर घेतलेला कष्ट. आपण आता मुलांचा गोंधळ बाहेर बघताय आणि ऐकताय सुद्धा. आम्हीही त्यांच्या आनंदात खूप सामील आहोत कारण उज्ज्वल यशाची परंपरा IMS ने कायम ठेवलेली आहे. 10वीचं यश असू दे, स्टेट असू दे, CBSE असू दे किंवा 12वी असू दे, इंडियन मॉडेल स्कूलशिवाय दुसरं नावच नाही असं म्हटलं तरी हरकत नाहीये. या यशाचं क्रेडिट सगळे शिक्षक, मुलं आणि आपल्या सगळे स्टाफ आणि त्यांचे पेरेंट्स आणि सोलापूरच्या पालकांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला. आमची शिक्षण पद्धती थोडीशी वेगळी आहे की नो बॅगेज, नो ट्युशन, हे करत मुलांनी जो आमच्याबरोबर अभ्यास केला त्याच्यामुळे आज आपण हे यश बघतोय. म्हणजे अगदी खरं सांगायचं झालं तर शेवटचे जो आठवडा होता ते शिक्षकांच्या घरी आमची मुलं राहायला सुद्धा गेलेली होती आणि त्याच्यामुळे आज उज्ज्वल यश आपल्याला एवढं दिसतंय. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं इंडियन मॉडेल स्कूलचे अध्यक्ष
प्राध्यापक एडी जोशी, सचिव अमोल जोशी, सायली जोशी, मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी, ममता बसवंती, अचला राचरला, आदिती कुलकर्णी, गौरी दातार, रुही काझी आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केलं. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील तज्ज्ञ शिक्षिकांचं मार्गदर्शन लाभलं.